हे कशासाठी? तर आपण केलेली कामं ही लोकांना विसरायला लावायची. आपण जे काय कोरोनामध्ये काम केलं, आपण जे काय सगळं शिवभोजन आता चालू आहे की नाही कल्पना नाही, पण 10 रुपयामध्ये आणि कोरोना काळामध्ये 5 रुपयात शिवभोजन गरिबांना आपण दिलं, करून दाखवलं आपण. पण ते विसरायला लावायचं आणि स्वतःच्या न केलेल्या योजना या थापा मारायच्या त्याच्यात. आता तर अशी माहिती मिळते की घोषणा केल्यात, लाडकी बहीण पैसे कुठून आणायचे? न्यायालय त्यांना फटकारते की इकडे नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणीची योजना आम्ही थांबवू का? आणि मग सगळेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणाचं काय कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही, चिडचिड चालले. अनेक जे IAS ऑफिसर आहेत ते मला सांगतात की साहेब लवकर या, तुम्ही लवकर या. म्हणजे यांची जी काय दडपशाही चाललेली आहे, दमदाटी चाललेली आहे. आणि आपले मिंदे सांगतात की मी चांगलं सांगतोय तोपर्यंत ऐका, नाही तर दुसरं रूप दाखवावं लागेल. अरे तुमचं रूप दुसरं काय आहे? हे सुद्धा लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम परत तुमचं आहे. बरोबर, तुम्ही मुद्द्याला हात घातलात. कारण यांचं खरं रूप जे आहे गद्दार. सरकार पाडायला 50 खोके, लाडक्या बहिणीला 1500 रुपये, आणि मोदींनी म्हटलं होतं 15 लाख तुमच्या अकाउंट मध्ये येतील, तर 15 लाखाचे 1500 का झाले? 15 लाख का झाले? पण एकूण राजकारण जे चाललेलं आहे, काल स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपले सर न्यायाधीश ज्यांच्यावरती आमचा विश्वास आहे, न्यायदेवतेवरती विश्वास आहे, शिवसेनेबाबतचा निर्णय, राष्ट्रवादीचा बरोबरचा निर्णय येत्या 50-60 वर्षात नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही, मला खात्री आहे. याच्यात चुकीचं काय बोललो मी? नाही, कारण आपण जर सांगितलं की लवकरची तारीख द्या, ते सांगतात तुम्ही आमच्यावरती आम्हाला आदेश नाही द्यायचा, मग आम्ही हात जोडून उभे आहोत. या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी आम्हाला नक्की न्याय देवता पावल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांनी काल एक पत्रकारांशी बोलताना मी बातमी चाललं मुद्दामून, एवढीच बातमी आहे, खरं अख्खं भाषण मी काय पाहिलेलं नाही. पण त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित. बांगलादेशमुळे, ज्या बांगलादेशला आपल्या हिंदुस्थानने स्वतंत्र केला, त्या बांगलादेशामुळे आपल्या देशाचं स्वातंत्र्य जर का अधोरेखित होणार असेल, तर आपण कशाला ह्या देशात जन्माला आलो? कोणत्या पदावरती आपण बसलो आहोत? दुसऱ्या देशात काय झालंय? अरे बांगलादेशामुळे स्वातंत्र्य अधोरेखित झालं असेल, महत्व अधोरेखित झालं असेल, तर तिथे जी काय हुकुमशाही होती, दडपशाही होती, तिच्या विरुद्ध जनता रस्त्यावरती उतरली. पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला, सर न्यायाधीशांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला. ही लोकशाही बांगलादेशातली तुम्हाला मान्य आहे, परवडणार आहे? आणि स्वातंत्र्याचं महत्व जर का जाणून घ्यायचं असेल, तर भूतकाळात डोकावं लागेल. हे आपले चंद्रचूडजी बोलतात ह्या बातमीनुसार. मी माझ्या मनातलं किंवा मी त्यांचं भाषण प्रत्यक्ष पाहिलं नाही, ऐकलं नाही, पण भूतकाळात डोकावं लागेल. चंद्रचूड साहेब मान्य आहे, पण आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही जेव्हा भूतकाळात डोकावतो ना, तेव्हा आम्हाला रामशास्त्री प्रभूने दिसतात. रामशास्त्री प्रभूने राघोबा दादाला या प्रायश्चित्ताला, या जे काय पाप आहे, हा जो गुन्हा आहे, त्याला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं शिक्षा होऊ शकत नाही, हे सांगणारे रामशास्त्री प्रभूने आमच्या भूतकाळात लपलेले आहेत. आणि आपण सुद्धा कधीतरी भूत होणार आहोत, म्हणजे भूतकाळात जाणार आहोत. आजचा जो वर्तमान काळ आहे तो उद्याचा भूतकाळ आहे. मग त्यावेळेला आणखीन कुठे काही घडलं, मग देशाचं स्वातंत्र्य त्याचं महत्व कळण्यासाठी भूतकाळात डोकावं लागलं, तर मग आम्ही राजकारणी म्हणून काय करतो? आणि चंद्रचूड साहेब तुम्ही सुद्धा या देशाचे सर न्यायाधीश म्हणून काय केलं, हे त्यावेळेच्या भूतकाळामध्ये नमूद झालेलं असेल, हे नमूद झालेलं असेल. आज जी का आम्ही लढाई लढतो आहोत, ही लोकशाहीचीच लढाई आहे, स्वातंत्र्याचीच आहे. ज्या पद्धतीने हिंदू मुसलमान आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा समाजामध्ये हे जे काय आगी लावत आहेत, आता काय झालं, गेल्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केलं, बौद्धांनी केलं, सगळ्यांनी केलं, हिंदूंनी तर केलंच, मराठी माणसांनी केलं, पण मुसलमानांनी मतदान का केलं? उद्धव ठाकरे बरोबर मुस्लिम का आले? मी हिंदुत्व सोडलं. पण करोना काळामध्ये जे काय आपल्या सरकारने काम केलं, हे नालायक आपले महायुतीतले आपले विरोधक जे आम्हीच त्यांना आपणच त्यांना मोठं केलं ते विसरले, पण ज्यांना आपण वाचवलं ते मुस्लिम असो बौद्ध असो ते नाही विसरू शकले. CA NRC च्या वेळेला सुद्धा
जे काम आपण केलं, एक भयभीत वातावरण झालं होतं सगळं, आता काय करणार, इथल्या लोकांना हकलून देणार. मी महाविकास आघाडीच्या तर्फे मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांना सांगितलं होतं की मी एक सुद्धा असं पाऊल केंद्राला उचलायला देणार नाही. जे या देशाचे नागरिक आहेत आणि जे देशावरती प्रेम करतात त्यांना मी इथून जाऊ देणार नाही, म्हणून मुस्लिम आमच्या सोबत आले. काल मोदीजी तुम्ही जे बोललात की सेक्युलर संविधान, सेक्युलर नागरिक संहिता, म्हणजे तुम्ही काय हिंदुत्व सोडलं? हिंदुत्व न मानणाऱ्या चंद्रबाबूंच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, नितीश बरोबर बसलात, मग तुम्ही हिंदुत्व नाही सोडलं? मग उगाच आपल्यामध्ये आगी लावण्यासाठी म्हणून तुम्ही ते वक्फ बोर्डाचं बिल का आणलं? बरं आणलं तर आणलं, हिम्मत होती तर बहुमत तुमच्याकडे असताना मंजूर का नाही करून दाखवलं तुम्ही? मंजूर का नाही करून दाखवलं? नोटबंदी तुम्ही आम्हाला विचारून केली होती, आम्ही तुमच्या सोबत होतो. पण सगळे मंत्री, कॅबिनेट मंत्री असं म्हटलं जातं की त्यांना लॉक करून मोदी बाबा एकटे टीव्हीवरती गेले आणि आज रात 12 बजे लोकांना वाटलं 12 बजे काय होणार, देव जाणे, नोटबंदी. मग आज बहुमत तुमच्याकडे असताना हे विधेयक मांडण्याचं नाटक हे थेरक का केलं तुम्ही? शिवसेनेचे खासदार उपस्थित नव्हते? अरे नव्हते, कारण मी स्वतः दिल्लीत होतो, माझे सगळे खासदार माझ्यासोबत होते. आणि त्या बिलावरती चर्चा करण्याचं जर ठरवलं असतं तर माझे जे खासदार आहेत ते येऊन बोलले असते, काय बोलायचे असते ते. पण तुम्ही वक्फ बोर्डाची जमीन जर ढापून तुमच्या उद्योगपतींच्या घशात घालणार असाल, जसं तुम्ही आमच्या हिंदू संस्थानांच्या मंदिराच्या जमिनी लाटताय, लुटतायत आणि तुमच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला देत आहात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवाची संस्थानाची मंदिराची जमीन किती राजकारण्यांनी ढापले त्याची यादी काढा. मराठवाड्यामध्ये किती ढापलेली आहे, बीडमध्ये किती केलेली आहे, लावा ना एकदा, तो काय प्रश्न आहे, तो धसाच लावा. कोणी केले ती जमीन ढापले? बीडमध्ये तर केस सुरू आहे. अरे वक्फ बोर्ड तर बाजूला ठेवा, माझ्या मंदिराची जमीन चोरली जाते आणि त्याच्यावरती तुमचे मित्र येऊन बांधकाम करणार असतील तर आज मी जाहीर करतो, वक्फ असो किंवा हिंदू संस्थान असेल किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असतील, आम्ही वेळ वाकडं काही त्याच्यामध्ये होऊ देणार नाही, अजिबात नाही होऊ देणार.